आपण म्हणतो मी मराठी मी मराठी माध्यमात शिकले मराठी शाळेमध्ये मराठी शाळा टिकायला हव्या वगैरे सगळं आपण बोलतो खूप पण काय आहे ती मराठी हे कुठे माहिती आपल्याला मधुरव हा कार्यक्रम आपण करू जो रंगमंचावर असेल जो नाट्य रूपात असेल आणि काय असेल तर ती मराठी भाषेची गोष्ट असेल मधुरव ते ब्लॉग कसं झालं म्हणजे ऑनलाईन हा कार्यक्रम होता ज्याचा नवीन लोक सादर करत होती पण जो आता थिएट्रिकल बघतोय तो खूप वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम हो म्हणजे खरं सांगायचं तर ना हा गोंधळ होऊ शकतो लोकांचा आणि होतही असेल पण या निमित्ताने मी अजून एक संधी घेते की हा गोंधळ टाळावा यासाठी की मधुरव हे मी लिहिलेलं एक माझ्या ललित लेखांचं पुस्तक बरोबर खरं तर तेच नाव वापरून आम्ही ऑनलाईन मधुरव हा कार्यक्रम केला ज्यात मी मधुरव मधलंही वाचायचे आणि इतर जगभरातली जी लिखाणातन व्यक्त होणारी मंडळी आहेत त्यांचं वाचायचं तो कार्यक्रम वेगळा हे पुस्तक वेगळं आणि त्याचे मी दोन सीझन्स केले आणि मग त्यावेळेला सगळे म्हणाले आता तिसरा कधी तिसरा हुँ. कधी तर मी म्हंटल की देव करो अशी वेळ येऊ नये की आपल्याला पुन्हा ऑनलाईन सीझन घ्यायला लागेल आपण आता लवकर या संकटातून बाहेर पडून आपण ऑफलाईन भेटू असं काहीतरी करूया सो so, ते डोक्यामध्ये होतं म्हणजे कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे ना त्यामुळे मी तिथे ते ऑनलाईन कार्यक्रम तो थांबवला आणि माझ्या डोक्यात होतं की काहीतरी आपण ऑफलाईन करू बघूया आणि त्याच दरम्यान मी हे एम ए केलं मराठीमध्ये बरं एम ए करताना मला डॉक्टर समीरा गुजर आ, ती माझी खरं तर खूप जुनी मैत्रीण आणि आम्ही एकत्र अभिनय केलेला आहे एकांकिकांमधनं आम्ही कार्यक्रम केले आहेत तर मला एम ए करताना तिने शिकवल्या आहेत काही गोष्टी आणि त्या दरम्यान आमच्या गप्पा व्हायच्या गोष्टी व्हायच्या आणि मग ती तिने वाचलेलं काहीतरी सांगायची आणि मग म्हणायचे की अगं हे सगळं माहीतच नसतं मी आपण म्हणतो मी मराठी मी मराठी माध्यमात शिकले मराठी शाळेमध्ये मराठी शाळा टिकायला हव्या वगैरे सगळं आपण बोलतो खूप पण काय आहे ती मराठी हे कुठे माहिती आपल्याला आणि त्याचा अर्थ मग नुसतं आपल्याला ग्रामर येतं आणि बोलता येतं असं नाही तर त्या भाषेचा जन्म कसा झाला हा त्या भाषेमध्ये कोणी कोणी काय काय काम केलं आहे किंवा त्या भाषेला कसं वापरलं आहे कसं सजवलं आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माहितीच नसतात सामान्य लोकांना कारण त्या पाठ्यपुस्तकात असतात आणि हाही एक अनुभव आहे की माझ्या आईने फार पूर्वी एक प्रयोग केला होता एका शाळेमध्ये एका वर्गाला नियमित पद्धतीने शिकवलं आणि एका वर्गाला नाट्य पद्धतीने शिकवलं हो आणि सहा महिन्यांनी त्यांचा म्हणजे निकाल असं नाही पण हे लक्षात आलं की ज्यांना नाट्यपद्धतीतून शिकवलंय त्यांचं आकलन हे जास्त चांगलं होतं आणि त्यांच्या मनामध्ये ते राहतं सो नुसती माहिती नाही तर ज्ञान मिळतं hmm. आणि ते कायम राहतं hey. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की हा खरंच तर विषय व्याख्यानाचा किंवा असा गंभीर वाटू शकतो की मराठी भाषा आणि बापरे हे फार जड आहे त्याचा इतिहास हा त्याचा इतिहास हो म्हणजे कुठे आता आमचं काय चाललंय आणि तुम्ही काय दाखवताय असं होऊ <laughs> शकतं तर मग हे मनोरंजनाच्या माध्यमातून आपण कसं दाखवू शकतो ज्याचा कंटाळा येणार नाही जे मनामध्ये शिरेल डोक्यामध्ये शिरेल आणि नुसतं शिरणार नाही तर कुठेतरी एक अभिमानाची जाणीव पुन्हा नव्याने निर्माण करेल hmm. खरं तर संवाद हा अनेक माध्यमातून होत असतो आणि भाषा हे एक माध्यमच आहे एक टूल आहे पण मग ज्या वेळेला ते वापरायचं त्यावेळेला ते आपण चांगलं वापरूया त्याच्याविषयी आपल्याला माहिती असेल तर आपण ते चांगलं वापरू शकतो साधी गोष्ट आहे ना म्हणजे तुम्हाला माहितीच नसतील शब्द तर तुम्ही थोडकं फोडकं बोलाल आणि तुम्हाला कदाचित असं होतं बघा इंग्लिश इंग्लिशमध्ये काहीतरी सांगायचंय पण मला जे वाटतंय ते तुला सांगता येत नाही कारण माझ्याकडे भाषेवरचं प्रभुत्व नाहीये मग मी काय म्हणते मी हे ह्याला मराठीत काय म्हणतात किंवा ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर त्यापेक्षा जर आपली भाषा आहे आणि आपल्याला व्यक्त होण्यासाठी आपली मातृभाषा तर निदान चोख यायला हवी तर तुम्ही व्यक्त होऊ शकता तर तुमच्या मनात मना जे आहे ते बाहेर येऊ शकतं ज्याचा ज्याचं समाधान आधी तुमच्या मनाला मिळतं की मला जे वाटतं ते मी बोलू शक हा बोलू शकलो मी सांगू शकलो अगदी छोट्या छोट्या म्हणजे वाण्याकडे जाऊन यादी द्यायची आहे तरी हा नारळ नाही मला हा नारळ हवाय हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला भाषाच लागते किंवा डॉक्टरकडे गेल्यावर पोटात दुखतंय पण नक्की काय कुठलं पोटात तर त्यामुळे Uh, जेवढी भाषा येईल जेवढी तुम्ही वापराल तेवढं तुम्हालाच सोयीचं जाणार आहे व्यक्त होण्यासाठी आणि त्यात जर मातृभाषा असेल तर लहानपणापासून आपण विचार त्या भाषेत करतो आपली जडणघडण त्या भाषेत झालेली आहे तर ती भाषा आधी आपल्याला यायला हवी आणि मग इतर भाषांचाही आस्वाद आपल्याला घेता यायला हवा आपण असं नाही म्हणू शकत म्हणजे आज मी म्हटलं तसं की आज मराठी दिवसाच्या निमित्ताना निमित्तानं शिरवाडकरच हे म्हणालेत की भाषा साचीव असते mm. ती प्रवाही असते नदीसारखी ती वाहत राहते आणि त्यामध्ये अनेक शब्द येतात जाता, जातात मिसळतात वेगवेगळ्या भाषेंच त्याच्यावर प्रभाव असतो आपल्या भाषेचाही असेल ना कशावर तरी mm. प्रभाव आणि त्यामुळे मला असं वाटतं की मातृभाषा म्हणून ती यायला हवी आणि म्हणून ती मज लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर मग ती बसा आणि छडी घेऊन तुम्ही सांगितलं तर किती लक्षात राहील हा ठीक आहे असं म्हणून ते संपेल नाही आपल्याला ते रुजवायचंय मग आपण काय करायचं म्हणून त्या निमित्ताने मग आम्ही ठरवलं की मधुरव हा कार्यक्रम आपण करू जो रंगमंचावर असेल जो नाट्य रूपात असेल आणि काय असेल तर ती मराठी भाषेची गोष्ट असेल आणि म्हणून हा कार्यक्रम करायचा असं मी आणि समीराने ठरवलं आणि ते ठरवताना आम्ही एक पहिली गोष्ट अशी ठरवली की जे जवळचं आधुनिक काळातलं hmm. लिखाण आहे त्याचा उल्लेख करायचा पण ते सादर नाही करायचं hmm. म्हणजे इन्क्लुडिंग आता शिरवाडकर पुलं ह्यांचे अनेक कार्यक्रम आपण पाहिलेत hmm. अनेक गोष्टी आपण वाचलेल्या आहेत आपल्याला ती उपलब्ध आहेत पुस्तक आपण वाचलेलं आहे आपण अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांची गाणी म्हणा त्यांचा चित्रपट म्हणा कथाकथ ऐकलेलं आहे म्हणजे अभिवाचन आणि मीच इतके आणि कवितेचे कार्यक्रम सादर केलेत की अनेकदा मी असं म्हणते की मला तर या कार्यक्रमाला जर वेगळी द्या ना कविता तीच तीच कविता तीच तीच की जी गाजली आहेत hmm. पण त्याच्या व्यतिरिक्तही त्यांचं लिखाण खूप आहे पण तरीही ते तरी कुठेतरी उपलब्ध आहे hmm. पण या पल या आधी म्हणजे एकोणीसशे बावीस नंतरचा जो एक आपण आधुनिक काळ म्हटला hmm. समज तर त्या एकोणीसशे बावीसच्या च्या आधी काय झालंय hmm. हे किती जणांना आहे मग त्यातले महत्वाचे टप्पे आणि त्यातल्या जे मराठीसाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे वेगळं काम केलेलं आहे त्याची माहिती आपल्याकडे नाही आहे mm. किंवा आपल्याला नसते ती तर ती आपण या स्वरूपात पोचवूया आणि कसं तर आता एक उदाहरण द्यायचं तर सातवाहनांपासून आपण काळ सुरू करतो त्यामध्ये हालाची गाथा सप्तशती गाथा सप्तशती असा एक आपल्याकडे ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये अनेक गाथा लिहिलेल्या आहेत ले सामान्य लोकांनी त्याचा अनुवाद केला राजा बढेंनी तर त्यातली काही त्यातल्या काही गाथा घेऊन आपण त्याच्यावर नृत्य बसवलंय त्याला चाल नव्याने दिली आहे म्हणजे आता ही 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 गाथा असं मी सांगितलं तर मजा येत नाही पण या पद्धतीने म्हणजे कित्येक जणांना असं वाटतं की अरे हे किती सुंदर लिहिलंय mm. हे सामान्य माणसाने लिहिलंय किंवा ह्याचा अनुवाद म्हणजे कुठून सुरू झाली आहे मराठी कशी सुरू झाली का त्या सगळ्या लोकांनी लिहिलं मराठीत तर ही सगळी जी अशी गोष्ट आहे ती या नाट्यरूपात सांगितली तर खूप मजा येते आणि अर्थात तू आहेस कार्यक्रम त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की त्यामुळे ते ना राहतं मनामध्ये आणि ते जास्त महत्वाचं आहे